नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर दुपारपर्यंतच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी। 2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, याबाबतची महत्वाची बातमी तुम्ही या बुलेटिन मध्ये पाहू शकाल। 26/11 नंतर पाकिस्तानवर कारवाई न करणे कमकुवतपणाचं लक्षण, मनीष तिवारी। या संदर्भातील बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। भारत पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवणार, याबाबतची बातमी देखील आजच्या बुलेटिन मध्ये पाहायला मिळणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका, कर्मचारी संघटनांना उच्च न्यायालयाचे निर्देश, याबाबतची बातमी देखील तुम्ही बुलेटिन मध्ये पाहू शकाल। साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक, या संदर्भातील बातमी देखील आज आपण जाणून घेणार आहोत। अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। कंगनाने भारताला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून 2014 देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असं विधान केलं होतं। कंगनाची वक्तव्यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती। आता काँग्रेस नेत्यांनीही असंच वादग्रस्त वक्तव्य केलंय। काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भारत 2014 पासून अमेरिकेचा गुलाम झाला आहे असं विधान केलं आहे। काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी इंडोनेशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले। पोलीस, सीबीआय, ईडी, रॉ, आयबी व यूआयडीएआय यासारख्या सरकारी संस्थांना सरकार विधेयकाच्या कक्षेतून बाहेर ठेवू शकते अशी महत्वपूर्ण शिफारस वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने केली आहे। तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तपास संस्था विना परवानगी कोणाचीही माहिती घेण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याची शिफारस समितीने केली आहे। समितीने विधेयकावरील अहवाल स्वीकारलाय। फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियातील बड्या कंपन्यांना सोशल मीडिया व्यासपीठ म्हणून मानावे आणि त्यांना कायद्याच्या कक्षेत आणावे असे समितीने केलेल्या शिफारसीत म्हटलंय। हे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलंय। या पुस्तकात त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीका केली आहे। आपल्या पुस्तकात मनीष तिवारी यांनी लिहिलं आहे की 26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती, कोणतीही कारवाई न करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असंही त्यांनी लिहिलंय। तसेच तिवारी यांनी या मुंबई हल्ल्याची तुलना 9/11 हल्ल्याशी करत भारताने कठोर कारवाई करायला हवी होती असं मत व्यक्त केलंय। केरळच्या पलक्कड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया कार्यकर्त्याला सोमवारी अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी ही माहिती दिली। जिल्हा पोलीस प्रमुख आर विश्वनाथ यांनी सांगितले की अटक करण्यात आलेला PFI कार्यकर्ता जिल्ह्यातील मंब्रम येथील ए संजीतच्या हत्येत थेट सहभागी होता। या प्रकरणातील इतर दोषींना लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितले। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचे सरकार भारताला 50,000 मेट्रिक टन गहू शेजारच्या अफगाणिस्तानला त्यांच्या हद्दीतून पाठवण्याची परवानगी देईल अशी घोषणा त्यांनी सोमवारी केली। इस्लामाबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अफगाणिस्तान आंतर मंत्रालय समन्वय कक्षाच्या पहिल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद खान यांनी भूषवले। मानवतावादी संकट टाळण्यासाठी अफगाणिस्तानला पाठिंबा देण्याच्या सामूहिक जबाबदारीची आंतरराष्ट्रीय समुदायाला आठवणही त्यांनी करून दिली आहे। बैठकीदरम्यान खान यांनी पाकिस्तानच्या निर्णयाची घोषणा केली की भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी सहाय्य म्हणून 50,000 मेट्रिक टन गहू देण्याची ऑफर दिली आहे, जी भारताच्या बाजूने कार्यपद्धती निश्चित होताच पाकिस्तानमधून जाईल असे वृत्त पाकिस्तानी सरकारी रेडिओने दिले। कामावर रुजू होणाऱ्या इच्छिणाऱ्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर असे केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा महामंडळाने पोलिसांना असेल असा इशारा उच्च न्यायालयाने सोमवारी दिलाय। एसटी चालक आणि वाहकांना कामावर रुजू होण्यापासून कोणीही अडवू नये, संघटनांच्या सदस्यांनी हिंसक मार्गांचा अवलंब करू नये, या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्याची एसटी महामंडळाला तर तक्रारीची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याची पोलिसांना मुभा असेल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले। शिवसेना नेते खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सपत्नीक पवारांच्या सिल्वर ओकवर दाखल झाले। या भेटीनंतर आता संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितलं आहे।
यात प्रामुख्याने एसटी संपावर चर्चा झाली. दरम्यान एसटी संपावर लवकरच तोडगा निघेल असे राऊत म्हणाले. तसेच एसटी संपात आगीत तेल ओतण्याचं काम कोणी केलं हे सर्वांना माहीत आहे असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. रेल्वेने सोमवारी रामायण एक्सप्रेसमधील आपल्या वेटर्सचा गणवेश बदलला आहे. वेटर्सच्या भगव्या पेहरावावर उज्जैनच्या साधूंनी आक्षेप घेतल्यानंतर रेल्वेने हा बदल केला आहे. वेटर्सचा भगवा पोशाख हा हिंदू धर्माचा अपमान आहे, तो बदलला नाही तर 12 डिसेंबर रोजी दिल्लीत ट्रेन रोखू अशी धमकी साधूंनी दिली होती. त्यानंतर रेल्वेने वेटर्सच्या पेहरावात बदल केलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. दरम्यान त्याआधीच ममता दीदी काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकतात. काँग्रेस नेते आणि माजी खासदार कीर्ती आझाद हे आज काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य. एका लहान मुलासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिलाय. कोर्टाच्या मते लहान मुलांसोबत ओरल सेक्स ही गंभीर लैंगिक शोषणाची घटना नाहीये. अशाच एका प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावलेली शिक्षा हायकोर्टाने कमी केली आहे. हायकोर्टाने अशा प्रकारचा गुन्हा पॉक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दंडनीय असल्याचे मान्य केलं आहे. पण कोर्टाने आपल्या निकालात हे कृत्य म्हणजे एग्रेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट हा गंभीर लैंगिक हल्ला नाहीये, त्यामुळे अशा प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या कलम 6 आणि 10 अंतर्गत शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही असं म्हटलंय. झारखंडमधील धनबादमध्ये एक भीषण अपघात झालाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीत पडून 5 जणांचा मृत्यू झालाय. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 बालक, 2 महिलांसह एकूण 5 जणांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गोविंदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंद हॉटेलजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार नदीत पडली. फौजदारी गुन्हे दाखल असल्याने अटकेच्या भीतीने गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिले. तसेच त्यांच्या याचिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकार, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांना दिले आहे. परमबीर सिंह देशातच आहेत, ते फरारी होऊ इच्छित नाहीत आणि कुठे पळूनही जाऊ इच्छित नाहीत, परंतु त्यांच्या जीवाला सध्या धोका आहे असे त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र टाकलं. राज्यात योजना बंद होत आहेत पण भ्रष्टाचार मात्र जोरात सुरू आहे, मंत्रालय बंद राहत आहे, दुकानदारी मात्र जोरात चालू आहे अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. मंत्रालयातील प्रमुख पदांपैकी मुख्यमंत्री पद महत्वाचं आहे, त्यानंतर गृहमंत्री पद महत्वाचं आहे, पण या राज्यांमधले मंत्री स्वतःच भ्रष्टाचार आणि व्यभिचार यामध्ये बरपडलेले असतील, यांचं वर्तन चांगलं नसेल तर जनतेने कोणाकडून अपेक्षा करायच्या असा सवाल करत या सरकारकडून लोकांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत, येणाऱ्या सरकारमध्ये लोक यांना इंका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. खासगी संस्थांचे पुरस्कार स्वीकारून समाज माध्यमांवर आपली पाठ थोपटून घेणाऱ्या आणि आपल्या माहितीपत्राची पाने वाढवणाऱ्या भारतीय प्रशासक सेवेतील अधिकाऱ्यांवर अंकुश येणार आहे. सरकारी वा खासगी असा कोणताही पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह स्वरूपातच पुरस्कार स्वीकारता येईल. या पुरस्कारात रोख रक्कम, सोने, चांदी वा इतर कोणत्याही मौल्यवान धातू स्वरूपातील सन्मानचिन्ह व वस्तू स्वीकारता येणार नाही. हे नियम खासगी बरोबरच सरकारी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनाही लागू राहतील. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा आज निकाल लागला असून या निकालाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. सातारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे.
या निवडणुकीमध्ये जावळी सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे हे पराभूत झाले आहेत. शिंदे अवघ्या एका मताने पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापाच्या भरामध्ये आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय. यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या. सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स व्हिडिओज पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.